आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना धनगर समाजाला लागू करण्यासह विविध सकारात्मक निर्णयांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशात उंचावण्याकरिता प्रशासन त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य समाधान शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती दिली जाणार आणि राज्यात विदर्भासह सर्वदूर पाऊस हवामान हो विभागातर्फे सतर्कतेचा इशारा आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना विशेष कार्यक्रमाअंतर्गत धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सोबतच बहुजन दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्याबाबत सुद्धा राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आज झालखा राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर विणकर सहकारी सुदगिणीच्या कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत वाहन प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोदनी इथली वीस एकर जागा नाममात्र दरानं देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला यावर्षी महात्मा गांधी यांच्या पन्नासाव्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या मानधनातसुद्धा वाढ करण्याबाबत राज्यमंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटन विकास आणि देखभालीसाठी देण्यात आलेल्या अंबाझरी येथील चौरचाळीस एकर शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत नव्याण्णव वर्ष करण्याससुद्धा राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजुरी दिली आहे पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यास पाणी वळवण्यासाठी नदीजोड योजने राज्याअंतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्याबाबत तत्वतः मान्यता आणि सर्वेक्षण करण्याससुद्धा मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहा कृषी क्षेत्रातील खतक क्षेत्रावर आधारित अद्ययावत हरित क्रमवारी अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं नुकताच प्रकाशित केला हा अहवाल बेचाळीस निकषांवर आधारित असून केंद्रीय विज्ञान आणि पर्यावरण मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नानं तयार करण्यात आला आहे पुढं बोलताना जावडेकर म्हणाले पर्यावरण रक्षणाकरिता सरकार प्रयत्नशील असून याकरिता लोकसहभागाला देण्यात येत आहे बालकांवर होणारे अत्याचार तसंच त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन या याविषयीच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीनं दिनांक एक ऑगस्ट रोजी वाशिम इथं विभागीय स्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या शिबिरात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांना अन्यायाविरुद्ध दाद मागता येणार आहे नीती आयोगानं निवडलेल्या आकांक्षिक जिल्ह्यांमध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असल्याचं राष्ट्रीय बालहक्क आयोगानं वाशिम इथं तक्रार निवारण शिबिर आयोजित कलि आहे या शिबिरासाठी वाशिम जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलिसांची देशात चांगली प्रतिमा आहे ही प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी तिच्या लौकिकात आणखी भर घालणारी कामगिरी व्हावी यासाठी शासन पोलीस विभागाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं सांगितलं गत पाच वर्षातील महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट अशीच राहिली असल्याचं गौरवद्गारही त्यांनी काढलेत राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी होते गुन्हे सिद्धीचं प्रमाण वाढल्याचं नमूद करीत मुख्यमंत्री गुन्हे सिद्धीचं प्रमाण वाढत आहे पण किरकोळ गुन्ह्यातील मुद्देमाल परत करण्याची कार्यपद्धती निर्माण करावी लागेल त्यासाठीच तंत्रज्ञानाचा आग्रह धरला जातो आहे तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता येते आणि विश्वासार्हता वाढीच लागते असं त्यांनी सांगितलं गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता या राज्यातील पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि सजगतेतून अनेक अप्रिय घटना टाळण्याची मोठी कामगिरी बजावली असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढलेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सुरू होणार आहे या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एक ऑगस्ट रोजी मुंबई इथं करण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यातील मंगळूळपीर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भारिप बमसच्या डॉक्टर गजाला खान या आज पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत गजाला खान या थेट मतदारांनी निवडून दिलेल्या नगराध्यक्ष आहेत मध्यंतरी या निवडीला न्यायालयात आव्हान दिल्यानं काही काळ गजाला खान यांना नगराध्यक्षपदावरून उतार व्हावं लागलं ला होतं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरिता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन डॉट कॉम या शकता तसंच मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी वर्षानुवर्षे शासन दरबारी चक्रा माराव्या लागत होत्या परंतु आता शासनानं विस्तारित समाधान शिबिराच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनेची माहिती देऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे नागरिकांना एकाच दिवशी विविध योजनेचे दाखले आणि योजनेचा लाभ देण्यात येत आहे यामुळं सामान्य नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होत असल्याचं प्रतिपादन उद्योग खनिकर्म आणि अल्पसंख्याक राज्यमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित समाधान शिबिराचं प्रसंगी बोलत होते देशात महाराष्ट्र उद्योग निर्मितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून राज्यात गेल्या साडेचार वर्षात एकोणीस नवीन उद्योग निर्माण करण्यात आले आहेत या उद्योगामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे राज्य शासनानं अल्पसंख्याकांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांची तरतूद केली असून अल्पसंख्याकांना मोफत शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं सावे याविसाव्हिणाल भंडारा जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार एकोणीस वीस निधी मागणीचे प्रस्ताव कार्यान्वित यंत्रणांनी तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ परिणय फुके यांनी दिलेत निधी प्राप्त करून घेऊन वेळेत खर्च करण्याची जबाबदारी यंत्रणांची राहणार असून निधी खर्चाचे वेळापत्रक तयार करण्यात यावे अशा ही सूचना त्यांनी दिल्या जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते गोंदियातील बहुचर्चित प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके आणि माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आज पार पडलं गोंदिया शहराच्या विविध भागात असलेले वर शासकीय कार्यालय एकत्र येणार असल्यानं ना नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे एकाच ठिकाणी एक कार्यालय आल्यानं कामानिमित्त आलेल्या लोकांना भटकंती करावी लागणार नाही सोबतच वेळ वाचणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी दिली राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होत असून विदर्भात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागातर्फे येत्या दोन दिवसात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जनवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे वर्धा जिल्ह्यात सहा दिवसांपासून सततधार पाऊस सुरू असल्यानं गावातील नद्यांना पूर आला असून समुद्रपूर तालुक्यातील लालदाला प्रकल्पातील पाचदारं उघडण्यात आली आहेत अनेक प्रकल्पात सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे त्याचप्रमाणे अमरावती शहरात आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळ तीनशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यवतमाळ अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातसुद्धा चांगला पाऊस झाल्याचं चा आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे नागपूरमध्ये गेली दोन दिवस संततधार पाऊस सुरू असून विदर्भात येत्या पाच दिवसात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे चंद्रपूर गडचिरोली इथं अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळालं असून चिंतातूर शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे बलारपूर आष्टी महामार्गावर पूल वाहून गेल्यानं आज सकाळपासून बंद पडलेली वाहतूक थोडा आधी सुरू झाल्याचं आमच्या चंद्रपूरच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे दरम्यान प्रादेशिक हवामान विभागानं गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे अमरावती अकोला वाशिम वर्धा यवतमाळ आणि गोंदिया इथं सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून सावधानतेचा इशारा दिला आहे दारूबंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या शेकडो महिलांनी एकत्र येत गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा शहरातून दारू पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे शहरातील विविध वार्डातील महिला आणि धानोरा पोलिसांनी संयुक्तपणे बैठक घेत धानोरा शहर पंधरा ऑगस्टपर्यंत दारूमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार केला या बैठकीत शेकडो महिलांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे पोलीस उपनिरीक्षक सतीश रेड्डी आणि मुक्तीपद चमू उपस्थित होती सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ अभयभंग यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीपत संघटनेद्वारे जिल्हाभरात दारूबंदीसाठी जनजागृती करण्यात येत आहे त्या अनुषंगानं धानोरा शहरातील दारूची चोरटी वाहतूक बंद करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुक्तीपथद्वारे वॉर्डावॉर्डांमध्ये कोपरा सभा घेऊन दारूबंदीसाठी महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं या सर्व महिलांची एकत्रित बैठक काल माई समाज भवनात पार पडली राज्य विधानसभेच्या चार विरोधी पक्ष राजीनामे आज राजी काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवेंद्रसिंह भोसले भोसिवैधव पिचड आणि संदीप नाईक यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्त आहेत आह कोळंबकर सातव्या आमदार राहिले असून शिवेंद्रसिंह भोसले दोन हजार सातारा मतदारसंघातून निवडून आल आह नागपूर तर्फे जुलै दोन हजार एकोणीस या महिन्यासाठी घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला प्रथम क्रमांकावर सुयश नागतोडे या स्पर्धकाची निवड करण्यात आली आहे वर्धा मार्गावरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशन व्हर्टिकल गार्डन आणि आकर्षक रोषणाई असलेलं छायाचित्र सुयश यांनी स्पर्धेसाठी पाठवलं होतं तसंच प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांची नावं देखील महामेट्रोच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली आहेत याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतर बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच ऍट दि रेट न्यूज अंडरस्कोर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार